रंजना पाटील। आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तांदळाची भाकरी। ही भाकरी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली बघितली असेल, जशी सुक्या पिठामध्ये थंड पाणी घेऊन थापून बनवलेली भाकरी, सुक्या पिठामध्ये गरम पाणी घेऊन थापून काढलेली भाकरी, किंवा उखड काढून थापलेली भाकरी, उखड काढून सुद्धा लाटून काढलेली भाकरी। पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे आगरी पद्धतीने बनवलेली तांदळाची भाकरी। ही भाकरी मी तुम्हाला गॅस शेगडीवर तव्यावर बनवून दाखवणार आहे। पण जर तुम्हाला ही भाकरी आमच्या पारंपरिक पद्धतीने बघायची असेल, जशी की मातीच्या चुलीवर मातीच्या तव्यात, ज्याला आम्ही खापरी म्हणतो, त्याच्यात बनवलेली भाकरी बघायची असेल तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चला तर मग बनवूया तांदळाची भाकरी। आपल्याला तांदळाची भाकरी बनवण्यासाठी एक पातळ्यात एक ग्लास, साधारणतः हा एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, आणि ह्याच ग्लासांनी, ज्या ग्लासाने मी पाणी घेतलेलं आहे त्याच ग्लासाने आता मी पीठ घेतलेलं आहे। हे बघा, जेवढं पाणी आहे तेवढंच पीठ आहे। छान चालून घ्यायचंय। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता गॅस थोडा कमी करा आणि हा घेतलेला पीठ त्याच्यात टाका। हळूहळू टाकूया, साधारण पूर्ण मी टाकलेलं आहे त्याच्यात। मिक्स करायचं छान। हे बघा झालेलं आहे। जसे आपण उकडीचे मोदक बनवायला उकळी काढतो तशीच घ्यायची आहे आपल्याला। ही तयार झालेलं आहे पीठ। आता आपण हे परातात काढूया। आता या पिठाचा चांगला असा गोळा करून घ्यायचा आहे। गरम गरमच हा पीठ मळून घ्यायचा आहे आपल्याला छान। बघा मळून घेतलेला आहे मी छान। जेवढं आपण त्याला मळू नरम करू, हे बघा आता छान मळून झालेलं आहे। हे अशा प्रकारे मळून झालेलं आहे। एकदम पाणी पण घ्यायचं नाहीये। हे बघा मी कशी घेत आहे, पाण्याचा फक्त असा हात घ्यायचा फिरवायचा, जास्त पाणी घेऊन मळायचं नाहीये, आणि असं मळू मळूनच घ्यायचंय। जेवढं जास्त तुम्ही त्याला मळणार तेवढं ते व्यवस्थित भाकर होणार, फाटणार नाही भाकर। हे बघा हा पीठ तयार झालेला आहे आणि आता आपण याच्या भाकरी बनवणार आहोत। चला तर आता भाकरी भाजूया। पीठ घेणार आहे, हे बाजूला ठेवलेलं आहे। आता हे बघा अजून त्याला मी नरम करणार, जेवढं आपण त्याला व्यवस्थित मळून घेऊ तेवढी भाकर चांगली होते। असं करायचंय। हे असं तुम्हाला नाही जमलं तरी चालेल, कारण आम्हाला प्रॅक्टिस असते आगरी लोकांना। तुम्हाला असं नाही जमलं तर गोल करून दाबायचं। आपल्याला जेवढी मोठी करायची आहे तेवढं पीठ घ्यायचं। तयार झालेलं आहे। हे अगोदर इथं दाबायचंय लेवल होण्यासाठी। असं याच्याने पूर्ण त्याला शेप द्यायचा आहे गोल, सगळ्या बाजूनी सेम झाली पाहिजे। असं जर तुम्हाला वाटलं ज्या बाजूला जास्त आहे
वरच्या बाजूला असं त्याच्याने दाबून सेम करायचं. पूर्ण एवढी भाकर झालेली आहे आणि आता मी या गोट्याने अशी त्याला शेप देणार आहे व्यवस्थित. अलगद उचलायची आहे. आता आपल्याला समजतं त्याच्यात कुठं जाड आहे कुठं पातळ आहे ते. तुम्ही पहिल्यांदा ट्राय करत असाल तर छोटीच भाकर बनवा. अजून याच्यापेक्षा मोठी भाकर बनवू शकतो पण माझ्याकडे असा परात नाही आहे आता सध्या म्हणून. बघा ढाकते पूर्ण झालेली आहे. आता तुम्ही बघू शकता छान असा गोल आकार आलेला आहे तिला आणि ही भाकर तयार. बघा ही तयार भाकर आहे आपली. आता आपण केलेली आपण अशी याच्यावर तव्यावर टाकूया. आता आपण थोडीशी झालेली आहे एकदम शिजवून नाही घ्यायची. आपल्याला थोडी झाल्यावर पलटील केलेली आहे. पलटून घेतलेली आहे मी आता तिला. आता आपल्याला इथून बघायचं आहे ते व्यवस्थित. आपल्याला लगेच ती पलटी नाही करायची आहे. कुठे शिजले खालून बघायचं आहे. पूर्णपणे ती त्या उलट्या साईडनी शिजवायची आहे. लगेच त्याला पलटी नाही करायचं आहे. हे बघा मी लगेच त्याला पलटी नाही करत आहे. चेक करते कुठून शिजलेली आहे की नाही. आपल्याला त्या साईडने पूर्ण शिजून घ्यायचे आहे कारण परत आपल्याला तिथं त्याला पलटी नाही करायचं आहे नेक्स्ट टाइम. आता झालेली आहे ती पूर्ण. हे बघा अशी पलटी केलेली आहे. ही बघा आता ती फुगत चाललेली आहे चांगली. बघू शकता एकदम काठ पर्यंत पूर्ण शिजून झालेली आहे आणि फुगून झालेली आहे ती. ही बघा अशी ही आपली आगरी भाकर तयार आहे. हे बघा आता भाकर तयार झालेली आहे. ह्या भाकरी आता आपण ह्या अशा कपड्यात ठेवायच्या आहेत कॉटनच्या. ही बघा भाकर एकदम नरम आहे. ही बघा एकदम नरम भाकर. ही एकदम नरम आणि मऊ असते खायला पण. अशा या डब्यात कॉटनच्या कपड्यात ठेवायचं. हे बघा या अशा डब्यात पॅक करून तुम्ही फ्रीजमध्ये 5-6 दिवस सुद्धा ठेवू शकता. जर डब्बा नसेल तर प्लॅस्टिक पिशवीत सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. आणि या 5 दिवसानंतर तुम्ही पुन्हा काढल्या आणि गरम केल्या आणि खायला घेतल्या तरी अशाच नरम आणि मऊ लागतात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.